हे बघा किती जबरदस्त सजवलंय मंदिर. ही कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर आता श्री स्वामी समर्थांचा आज मी अभिषेक करणार आहे. आज गुरुवार आहे ना. मंडळी आता देवपूजा वगैरे करून मजे झालेली आहे. तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत असेल की जुन्यावरती किती धूळ आहे. तर आता तुम्ही सांगणार ताई तू लादी वगैरे पुसत नाही आहे का. तर आता तुम्हाला काय सांगायचं, आमचं रस्त्याच्या बाजूलाच घर असल्यामुळे जाम धूळ येते आमच्या घरामध्ये आणि आजूबाजूला पूर्ण शेतच आहेत आणि घराच्या बाजूला रस्ता असल्यामुळे तिथे गाड्यांची वर्दळ खूप मोठ्या प्रमाणात असते दिवसभर. त्याच्यामुळे धुळीचं प्रमाण हे खूप जास्त आहे आमच्या घरामध्ये. आणि दुसरी एक गोष्ट, आम्ही मेन दरवाजा जो आमचा आहे तो आम्ही बंदच नाही करून ठेवत, कारण की ती सवयच नाही आहे दरवाजा बंद करून ठेवायची. आणि असं कदाचित जरी दरवाजा बंद करून आतमध्ये आम्ही असलो ना की असं आम्हाला वेगळंच वाटतं, कारण की ती सवय नाही आहे ना दरवाजा बंद करून घरात राहायची. त्याच्यामुळे असं गुदमरल्यासारखं वाटतं. मग तो दरवाजा दिवसभर उघडा असल्यामुळे भरपूर अशी धूळ येऊन बसते घरामध्ये. तर असो, ते आता मी सगळं क्लिनिंग करेनच. आता देवपूजा तर छान झालेली आहे, चाय वगैरे पण सगळं आवरलंय. तर आता लादी पुसायचं काम चालू करेन मी. तर तुम्हाला एक मला गोष्ट सांगायची होती की 17 ऑक्टोबरला मी एकविराला गेलेली आईच्या दर्शनाला, तेव्हा मी तो व्हिडिओ बनवलेला आणि 2 दिवसांमध्ये तो व्हिडिओ मी तुमच्या भेटीला सुद्धा पाठवलेला. पण काही कारणामुळे तो व्हिडिओ मला प्रायव्हेट करावा लागला त्याचा. पण आज तो व्हिडिओ मी परत तुमच्या भेटीला पाठवणार आहे, कारण की मला नाही वाटत की तो व्हिडिओ मी प्रायव्हेट करावा. पण त्या व्हिडिओमध्ये मी अजून एकदा एडिटिंग केली आणि त्याच्यातले बरेचसे पार्ट मी डिलीट केलेले आहेत. माझ्यासोबत भरपूर अशा ताई होत्या आणि त्यांनी बसमध्ये डान्स वगैरे केलेला आणि मी तेव्हा व्हिडिओ शूट केला, कारण की त्यांनी सांगितलं म्हणून मी व्हिडिओ शूट केला. पण व्हिडिओ जेव्हा मी 2 दिवसांमध्ये पब्लिक केला तेव्हा त्यांचं कॉल आला की ताई हे व्हिडिओ डिलीट करा म्हणून. तर मग मी ती व्हिडिओ प्रायव्हेट केली आणि आज ती व्हिडिओ मी पुन्हा एडिट करून तुमच्या सोबत शेअर केलेली आहे. त्याच्यातले भरपूर असे पार्ट मी डिलीट केलेले आहेत आणि जे थोडेफार मी बोललेली आहे किंवा जे मला मी दाखवलेलं आहे किंवा तुम्हाला इतर गोष्टी दाखवलेल्या आहेत तेच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर व्हिडिओ बघा आणि कमेंट करून मला सांगा तुम्हाला व्हिडिओ तो कसा वाटला. आणि अजूनपर्यंत कोणी आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करून घ्या. या व्हिडिओच्या पुढे मी एकविरीचे व्हिडिओ अटॅच करणार आहे, तर सगळ्यांनी व्हिडिओ पाहून घ्या आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते. ओके चलो, तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला छान असं एकविराईचं दर्शन होणार आहे आणि बघूयात पुढे अजून कोणकोणत्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बोला एकविरा माते की जय. तर चला आता बरोबर किती वाजले आहेत, मग तुम्हाला दाखवते मी किती वाजल्यात. दिसते का 5:05 झालेले. तर आता मी निघते घरातून आणि
आता मी कोणासोबत चालले किंवा माझ्यासोबत कोण कोण येते सगळे मी तुम्हाला पुढे सांगेनच. तर चला आता आपण निघूयात घरातून. चलो सोनू दिसला का तुम्हाला? हे बघा, बाय बाय सोनू, बाय बाय. इकडे आहे मम्मा, इकडे आहे बाबू, इकडे आहे मम्मा. इ बघ, इ बघ, इ बघ, इ बघ, आले. बाय बाय. चला तर बघा खिडकीतून बघतोय, बघा दिसला का तुम्हाला? खिडकीतून त्याचे दोन डोळे दिसत असतील. बाय बाय. चला चालू आहे भुईमुगाचे शेंगा आणि रताळे. आणि कोण एका घंट्यामध्ये आता पोहोचणार आहोत एकवेरेला. छान असा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. एकवेरा आईचा आणि पार्लर ओमराचा कंटिन्यू घ्या. आणि डायरेक्ट मी तुम्हाला एकवेरा मातेच्या मंदिराच्या जवळ गेल्यावरती डोंगरापर्यंत शेअरिंग रिक्षाने आलोय. आणि बऱ्याचशा आमच्या ताई अजून येत आहेत रिक्षाने. तर चला आता आपण एकवीरा आईच्या डोंगरावरती चढणार आहोत. तर सो व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा. ओके, भरपूर जण आहे मॅम, भरपूर जण आहे. हे बघा, त्या पोराचे काहीतरी म्हणत आहे म्हणून तो गुडघ्यावर गुडघे टेकून चालत आलाय. बघा, आईचं डोंगर चढलंय गुडघे टेकून. आणि इकडनं पायवाट आहे आईच्या डोंगरावर चढण्याची. हे बघा, इकडनं लोक येत आहेत. पण जर ज्यांना गुडघ्यांचा वगैरे त्रास असेल तर त्यांनी या रस्त्याने यायचं. इथे शेअरिंग रिक्षा वगैरे असतात तर इथून आपल्याला थोडं बरं पडतं यायला. थोडं खोलून सगळे वरती आलेत. हे बघा किती खोल दरी आहे. हे बघा जरा बघा कसा. कुत्र्याला पण आणले त्याने आईचं दर्शनाला. हे बघा आमच्या मित्रमैत्रिणी पुढे गेल्यात, अर्ध्या पाठी राहिल्यात. तर आता आम्ही त्यांच्या इथे वेट करतोय. आणि आम्ही कार्ले डोंगरावरती पोहोचलेलो आहोत आता. आणि खूप भारी फिलिंग येते, एकदम जबरदस्त वाटतंय आलो इथे. लेणी आम्ही लाईनला लागलेलो आहे.
बघूयात आता किती वेळामध्ये आईचं दर्शन होत आहे ते. चल जबरदस्त सजवले मंदिर. कारला लेणी हे बघा कुठून रांग लागले हे बघा. खूप म्हणजे खूप त्या खालच्या टोकावरून चालत चालत वर गडावर आल्यात आणि भयंकर मोठी रांग लागलेली आहे. हे बघा पण आमचं दर्शन खूप भारी झालं कारण की थोडी गर्दी नव्हती म्हणजे पटकन दर्शन झालं आमचं. मस्त असं एकवीर आईचं दर्शन झालं आणि आता भरपूर अशी गर्दी झाली आहे बघा. भरपूर लाईन लागली आता. तर चल आता आपण आता खाली जाऊया कारण की दर्शन वगैरे छान झालेलं आहे आणि आता सगळे हळूहळू खाली उतरत आहेत गडावरून. चला डायरेक्ट खाली गेल्यावरती तुम्हाला मी भेटते. ओके मुलांसाठी मुलांना हे कंदीकडे खूप जास्त आवडतात म्हणून तर आता चला खाली जाऊयात आपण. आता खरेदी करत करत जाणार आहोत आपण. तर या मंडळी नाश्ता करायला आता मेंदू वडा. आता नाश्ता वगैरे झाला आणि आता आम्ही खाली उतरतोय गडावरून म्हणजे आईच्या डोंगरावरून खाली उतरतोय. तर ताईंचा मोबाईल तिथे हॉटेलमध्येच राहिलाय नाश्ता करत होती तर तिथेच विसरलेत तर त्या मोबाईल आणला गेले. तर चला आता जाऊयात खाली आपण. आणि भयंकर ऊन पडलंय आता 11 वाजलेत आणि एवढं भयंकर ऊन पडलं तर खाली कसं जायचं ते सुचत नाही. तर आईच्या दर्शनाला आलोय तर आई बरोबर घेऊन जाणार. मंडळी आता मी करते इथे व्हिडिओचा एंड. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला एकवीरा आईच्या मंदिरातला तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहा आणि मस्त राहा मंडळी. बाय बाय. हे देखो बाय बाय.